हेलो फ्रेंड्स, माई सेल्फ नीलेश सुभाषचंद जैन, लेक्चरर एट DCS इंस्टीट्यूट ऑफ फार्मेसी, देवपुर, धुड़े. इन दिस लेक्चर वी विल कवर द पॉइंट फ्रॉम द डेंटल एंड कॉस्मेटिक प्रिपरेशन चैप्टर, दैट इज फेशियल कॉस्मेटिक्स. सो व्हाट इज मीन बाय दैट फेशियल कॉस्मेटिक्स प्रिपरेशंस? सो फेशियल कॉस्मेटिक प्रिपरेशंस are used for cleansing, refreshing and nourishing purpose. Means generally facial cosmetic preparations or facial cosmetic preparations are applied on a face, and they are available in the different forms such as solid, liquid and semi-solid. The various types of cosmetic preparation, that is the facial cosmetic preparations, are available in the market to preserve the health and sleekness of facial skin. तर एक चांगल्या प्रकारची त्वचा राहावी, चांगल्या प्रकारची फेसची जी स्किन असावी, यासाठी फेशियल कॉस्मेटिक प्रिपरेशन हे यूज केले जात असतात. अँड दे प्रिव्हेंट अ प्रीमॅच्युअर एजिंग ऑफ स्किन अँड इम्प्रूव द ओवरऑल लुक अँड अ पर्सनॅलिटी. तर जे प्रीमॅच्युअर एजिंग आहे, मीन्स वयापेक्षा, ॲक्च्युअल वयापेक्षा वय जास्त दिसणं, त्याला म्हणतो आपण प्रीमॅच्युअर एजिंग. तर तो जो इफेक्ट आहे तो फेशियल कॉस्मेटिक थ्रू, दॅट इज टू प्रिव्हेंट द प्रीमॅच्युअर एजिंग ऑफ स्किन अँड इम्प्रूव द ओवरऑल लुक अँड अ पर्सनॅलिटी. सो देर आर फॉलोइंग द फेशियल कॉस्मेटिक्स सच ॲज फेस पावडर, कॉम्पॅक्ट फेस पावडर, रक्स प्रिपरेशन्स, कोल्ड क्रीम, क्लिन्झिंग क्रीम, वॅनिशिंग क्रीम, फाउंडेशन क्रीम, मॉइश्चरायझिंग क्रीम, प्रिपरेशन फॉर आई मेकअप, दॅट इज आय शॅडो, आयब्रो पेन्सिल, मस्कारा प्रिपरेशन, देन लिपस्टिक विच इज मेंट फॉर लिप्स, देन ब्लीचेस, अँड लास्ट वन दॅट इज अ शेविंग मीडिया, इन दॅट लेदर शेविंग क्रीम, ब्रशलेस शेविंग क्रीम, शेविंग सोप अँड शेविंग स्टिक्स. सो लेट सी वन बाय वन. सो फर्स्ट दॅट इज अ फेस पावडर. So face powder is a cosmetic preparation which is meant for improvement of overall attractiveness of the face. The face cha je overall attractiveness hai te improve karnyasathi, te increase karnyasathi face powder he apan apply karat asto, and it is generally applied on a face by means of a powder puff. जे पावडर पफ असते तर त्याच्यानं ते अप्लाय केलं जात असतं ऑन अ स्किन अँड प्रोव्हाइड विज्युअल कवरिंग टू द स्किन अँड इम्पार्ट्स स्मूथ फिनिश टू इट. ते एक स्मूथ टच, एक स्मूथ स्किन किंवा एक स्मूथ फिनिश आपण त्याला म्हणतो, हे पावडर थ्रू प्रोव्हाइड होत असतं. सो व्हाईल प्रिपेरिंग द फेस पावडर, द ड्यू कन्सिडरेशन मस्ट बी गिवन टू द लाइकिंग ऑफ वुमन रिगार्डिंग इट्स ओडर अँड कलर. तर जेव्हा आपण पावडर प्रिपरेशन तयार करत असतो, पावडर प्रिपरेशन तयार करत असताना त्या पावडरचा कलर आणि ओडर हे प्रॉपरली सिलेक्ट करणं इम्पॉर्टंट असतं विथ अ वुमन पॉईंट ऑफ व्ह्यू, बिकॉज द फेस पावडर आर जनरली आर मेनली यूज बाय अ वुमन्स. सो व्हाईल प्रिपेरिंग द फेस पावडर, द ड्यू कन्सिडरेशन मस्ट बी गिवन टू द लाइकिंग ऑफ वुमन्स regarding its odor and colors. So there is a no single ingredient which possesses all the qualities of an ideal face powder. A blend of ingredients are used. तर एक सिंगल इन्ग्रेडियंट किंवा एकच इन्ग्रेडियंट सर्व प्रॉपर्टीज ज्या असणार आहेत त्या सर्व प्रॉपर्टी फुलफिल करू शकत नाही, म्हणून कॉम्बिनेशन ऑफ इन्ग्रेडियंट यूज करून फेस पावडर हे तयार केलं जात असतं. जनरली दॅट फेस पावडर कंटेन टाल्कम पावडर, कॅओलिन, प्रेसिपिटेट चाल्क, मॅग्नेशियम कार्बोनेट, झिंक ऑक्साईड, टायटेनियम डायऑक्साईड, स्टार्च, कलर, परफ्युम्स आर ॲडेड. सो दॅट टायटेनियम डायऑक्साईड ॲक्ट्स ॲज अ ओपॅसिफाईंग एजंट, वाईल मॅग्नेशियम कार्बोनेट हॅज ॲब्सॉर्बंट इन अ प्रॉपर्टी. तर ते ॲब्सॉर्बंट नेचरमध्ये ॲवेलेबल असतं,
टायटॅनियम डायऑक्साइड विच ॲक्ट्स ॲज अ ओपॅसिफाईंग एजंट अँड मॅग्नेशियम कार्बोनेट विच ॲक्ट्स ॲज अ ॲब्सॉर्बंट प्रॉपर्टी. द कॅव्होलिन विच इज ॲडेड इन अ फेस पावडर विच प्रोवाइड्स अ सूथिंग इफेक्ट टू द स्किन अँड द रॉ मटेरियल विच आर यूज इन प्रिपरेशन ऑफ फेस पावडर हॅव अ हायेस्ट क्वालिटी. तर जे जे काही फेस पावडरमध्ये इन्ग्रेडियंट यूज करणार आहेत तर ते इन्ग्रेडियंट हायेस्ट क्वालिटीचे असायला पाहिजे. सो देर आर मेनली थ्री टाईप्स ऑफ फेस पावडर. फर्स्ट वन दॅट इज अ लाईट टाईप अँड दॅट लाईट टाईप ऑफ फेस पावडर विच आर यूज मेनली फॉर ड्राय स्किन अँड इट कंटेन अ लार्ज क्वांटिटी ऑफ पावडर दॅट इज अ टाल्क पावडर. देन मीडियम टाईप फेस पावडर. सो दॅट मीडियम टाईप ऑफ फेस पावडर विच आर अप्लाईड टू नॉर्मल ऑर मॉडरेटली ऑइली स्किन. तर जी मॉडरेटली ऑइली स्किन असेल किंवा नॉर्मल स्किन जी असेल तर त्यासाठी मीडियम टाईप ऑफ फेस पावडर हे यूज केलं जात असतं. अँड जनरली इट कंटेन समवट लेसर क्वांटिटी ऑफ टाल्क बट विच इज कॉम्पन्सेटेड बाय झिंक ऑक्साईड. तर एक कमी क्वांटिटीमध्ये टाल्क असतं जास्त क्वांटिटीमध्ये झिंक ऑक्साईड हे असतं. अँड लास्ट वन दॅट इज अ हेवी टाईप. सो इन हेवी टाईप ऑफ फेस पावडर दे हॅव मोर कवरिंग पावडर अँड यूज फॉर व्हेरी ऑइली स्किन. तर ते जनरली मीन्स हेवी टाईपचा जो पावडर आहे फेस पावडर दॅट हेवी टाईप ऑफ फेस पावडर इज मेनली यूज फॉर ऑइली स्किन अँड दे कंटेन अ लेसर क्वांटिटी ऑफ टाल्क बट हायर क्वांटिटी ऑफ झिंक ऑक्साईड. तर एक जास्त क्वांटिटीमध्ये मीडियम टाईपमध्ये लेसर क्वांटिटी ऑफ टाल्क असेल अँड कॉम्पन्सेटेड बाय झिंक ऑक्साईड. बट इन अ हेवी टाईप ऑफ फेस पावडर इट कंटेन अ लेसर क्वांटिटी ऑफ टाल्क बट हायर क्वांटिटी ऑफ झिंक ऑक्साईड. दिस इज द थ्री टाईप्स ऑफ द फेस पावडर. देन जनरल मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ फेस पावडर बट बिफोर दॅट वी विल कवर द वन पॉईंट दॅट इज क्वालिटीज ऑफ फेस पावडर. सो विच आयडियल क्वालिटीज आर रिक्वायर फॉर फेस पावडर. सो अन आयडियल फेस पावडर शुड हॅव अ फॉलोइंग प्रॉपर्टीज इन दॅट फर्स्ट दॅट इट शुड बी व्हेरी फाईन अँड शुड नॉट हॅव एनी ग्रिटी पार्टिकल. तर जी साईज असणार आहे किंवा फेस पावडर जी असणार आहे दॅट फेस पावडर इज अ कम्प्लिटली ऑर व्हेरी फाईन इन अ नेचर अँड इट शुड बी फ्री फ्रॉम ऑर इट शुड नॉट हॅव एनी ग्रिटी पार्टिकल. तर खरबडीतपणा त्या पार्टिकल्समध्ये यायला नको असं ते फेस पावडर असायला पाहिजे. देन इट शुड बी नॉन टॉक्सिक, इट शुड बी नॉन इरिटंट टू द स्किन, देन इट शुड लुक अ नॅचरल. तर एक नॅचरल लुक वेन वी अप्लाय दॅट फेस पावडर एक नॅचरल लुक दिसायला पाहिजे असंच ते पावडर असायला पाहिजे. देन इट शुड नॉट रिमूव्ह फ्रॉम स्किन इमिडिएटली आफ्टर इट्स ॲप्लिकेशन. तर त्याचं मीन्स ते पावडर लावल्यानंतर इमिडिएटली ते रिमूव्ह व्हायला नको अशा प्रकारची ती क्वालिटी असायला पाहिजे. देन इट शुड बी स्टेबल बोथ फिजिकली अँड केमिकली. देन इट्स इन्ग्रेडियंट शुड बी इव्हनली डिस्ट्रीब्युटेड. सो वॉट एवर इन्ग्रेडियंट विच आर ॲडेड इन द प्रिपरेशन ऑफ फेस पावडर शुड बी इव्हनली डिस्ट्रीब्युटेड अँड इट शुड हॅव अ गुड ॲब्सॉर्बिंग प्रॉपर्टी. तर एक प्रॉपर ॲब्सॉर्बिंग प्रॉपर्टी त्या फेस पावडरची असायला पाहिजे. देन इट शुड रिमूव्ह शाईन फ्रॉम द फेस. तर जी वॉट एवर शाईन ऑइली शाईन असेल सो दॅट शाईन इज रिमूव बाय अप्लाईंग दॅट फेस पावडर. अँड लास्ट वन दॅट इज इट शुड स्टिक टू द फेस अँड शुड नॉट डस्ट ऑफ इन अ फ्यू मिनिट्स. तर एक प्रॉपरली स्टिकिंग प्रॉपर्टी त्या फेस पावडरची असायला पाहिजे की एक लॉंग पिरियड ऑफ टाईमसाठी दॅट फेस पावडर आर स्टिक टू द फेस. दिस इज द फेस पावडर. देन जनरल मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ फेस पावडर इन दॅट वॉट एवर इन्ग्रेडियंट दॅट इज ऑल द सॉलिड इन्ग्रेडियंट आर प्रॉपरली पावडर्ड अँड पास थ्रू सीव नंबर 120. आता सीव नंबर 120 का यूज केलं आहे तर बाय
पासिंग थ्रू सीव नंबर 120 वी गॉट अ फाइन और वेरी फाइन इन अ नेचर ऑफ अ पार्टिकल देन मिक्स देम प्रॉपरली और थरली एंड इनकॉर्पोरेट द रिक्वायर क्वांटिटी ऑफ परफ्यूम्स एंड पैक इन अ पाउडर बॉक्स. तर जे काही इन्ग्रेडियंट असतील फाइनली पावडर करून घ्यायचं, सीव नंबर 120 थ्रू पास करून घ्यायचे. घेतल्यानंतर व्हॉटेवर इन्ग्रेडियंट व्हॉटेवर परफ्यूम्स प्रॉपरली किंवा थरली ते मिक्स करायचे, प्रॉपरली मिक्स करायचे अँड देन पॅक इन टू द कंटेनर और पॅक इन टू द बॉक्स. द फॉर्म्युला ऑफ फेस पावडर इन दॅट और देर आर वेरियस फॉर्म्युलाज ऑफ फेस पावडर. सो इन दॅट टालकम पावडर 75 ग्रॅम, कॅओलिन 5 ग्रॅम, चार प्रेसिपिटेट 5 ग्रॅम, झिंक ऑक्साईड 10 ग्रॅम, झिंक स्टिरेट 5 ग्रॅम अँड परफ्यूम्स अँड कलर्स क्वांटिटी सफिशियंट. दिस इज द फॉर्म्युला ऑफ फेस पावडर. देन नेक्स्ट दॅट इज अ कॉम्पॅक्ट फेस पावडर. सो कॉम्पॅक्ट फेस पावडर इज नथिंग बट अ फेस पावडर बट दॅट पावडर इज इन अ कॉम्पॅक्ट नेचर. तर एक कॉम्पॅक्ट नेचरमध्ये ते पावडर असणार आहे, एक जवळ मीन्स आपण म्हणतो कॉम्पॅक्टनेस एक जवळ किंवा घट्ट नेचरमध्ये ते असणार आहे. सो कॉम्पॅक्ट फेस पावडर इज अ ड्राय पावडर विच इज अ कॉम्प्रेस टू फॉर्म अ केक. पावडरचे पण ते कोणत्या फॉर्ममध्ये, तर केक फॉर्ममध्ये. केक फॉर्ममध्ये कसं काय आलं, तर वेन वी कॉम्प्रेस दॅट पावडर देन दॅट पावडर कन्वर्ट इन टू द केक फॉर्म अँड देन इट इज अप्लाईड विथ द हेल्प ऑफ पावडर पफ. तर हे पावडर पफने अप्लाय केलं गेलं पाहिजे किंवा अप्लाय याला करत असं. सो द प्रेशर फॉर द कॉम्पॅक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट व्हाईल प्रिपरेशन ऑफ दॅट कॉम्पॅक्ट पावडर. द पावडर मस्ट बी कम ऑफ इझिली वेन रब विथ अ पावडर पफ. तर जे पावडर असणार आहे कॉम्पॅक्ट पावडर वेन वी यूज द पावडर पफ ते एक इझिली ते रिमूव्ह व्हायला पाहिजे, इझिली ते रब व्हायला पाहिजे. व्हेरी लो प्रेशर मे लीड्स टू ब्रेकिंग ऑफ द केक ड्युरिंग इट्स यूज व्हाईल टू मच प्रेशर विल फॉर्म अ हार्ड केक अँड विच नॉट केम आउट इझिली. तर जास्त हार्ड पण नको आणि जास्त कमी हार्ड पण नको, एक प्रॉपर हार्डनेस किंवा एक प्रॉपर नेचरचं ते कॉम्पॅक्ट पावडर हे असायला पाहिजे. अँड फॉर कॉम्पॅक्टनेस पर्पज सुटेबल बाइंडिंग एजंट्स आर ॲडेड टू द फेस पावडर टू बाइंड द पार्टिकल ऑफ द पावडर सो दॅट केक फॉर्म विल नॉट ब्रेक आफ्टर कॉम्प्रेशन और ड्यूरिंग यूज. तर जेव्हा कॉम्प्रेशन करतो ॲट दॅट टाइम वी यूज अ बाइंडिंग एजंट फॉर फॉर्मिंग अ केक देन जनरल मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ कॉम्पॅक्ट पावडर. सो देर आर कॉम्पॅक्ट पावडर विच इज प्रिपेअर बाय यूजिंग फॉलोइंग प्रोसिजर दॅट इज ऑल द सॉलिड इन्ग्रेडियंट आर पावडर अँड पास थ्रू सीव नंबर 120. तर सीव नंबर 120 थ्रू पास करायचे, पहिले तर सर्व इन्ग्रेडियंट पावडर करा देन पास थ्रू द सीव नंबर 120 अँड देन थरली ॲड रिक्वायर्ड क्वांटिटी ऑफ बाइंडर्स अँड परफ्यूम्स. तर जे काही बाइंडर्स असतील, जे काही परफ्यूम्स असतील ते ॲड करायचे देन मिक्स थरोली टू गेट अ वेट मास अँड कॉम्प्रेस द मास अँड ड्राय टू फॉर्म अ केक अँड ट्रान्सफर इन टू सुटेबल कंटेनर. तर कॉम्पॅक्ट पावडर कसं तयार करणार, तर इनिशियली पावडर जे असणार आहे तर त्याला प्रॉपरली ट्रायचुरेट करून घ्या, फायनेस्ट नेचरमध्ये करून घ्या, पास करा त्याला सीव नंबर 120 पास केल्यानंतर मिक्स करा और मिक्स देम थरोली बाय ॲडिंग अ रिक्वायर क्वांटिटी ऑफ बाइंडर सोल्युशन. देन जे काही परफ्यूम्स असतील ते परफ्यूम्स ॲड करा देन मिक्स थरोली टू गेट अ वेट मास. एक प्रॉपरली मिक्सिंग केल्यानंतर एक वेट मास इथं मिळेल अँड दॅट वेट मास देन कॉम्प्रेस अँड वी गॉट अ केक दॅट इज अ कॉम्पॅक्ट केक और कॉम्पॅक्ट फेस पावडर.
Then formula for compact powder, in that talcum powder we use titanium dioxide, kaolin, zinc oxide, calcium carbonate, starch binders. That is for a compactness create करण्यासाठी आपण binders हे use करतो है. Then perfumes which is use a quantity sufficient. Then next point, that is a formula for binder solution. So in a binder solution we use a gum tragacan, glucose, water and preservative. So that ingredient are added at the time of preparation of binder solution. Then rugs preparations. So rugs preparations are the cosmetic preparation which are applied to the cheeks for enhancing the face beauty. The rugs preparation हे apply केले जात असतात cheeks ला म्हणजे गालावरती, तर कशासाठी? For enhancing the face beauty. It imparts rosy freshness and also add a beauty. ते एक rosy freshness create करण्यासाठी, rosy freshness of the young and healthy skin करण्यासाठी rugs preparation हे use केले जात असतात. And it is used by ladies to add their beauty. Take beautifying purpose साठी, increase in a beauty in a lady, for that purpose that rugs preparations are applied to the cheek. Then the color of rug may vary from pink to red or reddish brown. तर जे colors use केले जात असतात in preparation of rugs preparation or rugs, the color of rug may vary from pink to red or reddish brown, and the shade of the rug depends on the type and quantity of color mixed with it. तर कुठल्या प्रकारची शेड पाहिजे, तर ते शेड त्या रगची डिपेंड असणार आहे ऑन द बेसिस ऑफ टाइप अँड क्वांटिटी ऑफ कलर मिक्स विथ इट. That rugs preparations are available in a solid, liquid and cream form. Tiger form madhe solid rugs pan astat, liquid rug pan astat and cream form, that is a semi solid rugs preparation sudha astat. So solid rugs which are stable and easy to apply, talas apan dry rug sudha manu shakto. And the dry compact rug is applied by means of a पावडर पफ. तर पावडर पफ ना, पावडरची गादी आपण त्याला म्हणत असतो, तर त्याच्यानं ते अप्लाय केले जात असतं. देन द मेथड ऑफ प्रिपरेशन, दॅट इज जनरल मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ ड्राय रग, इन दॅट वी यूज अ टाल्कम पावडर, झिंक ऑक्साईड, झिंक स्टीरेट, राईस स्टार्च, परफ्यूम अँड कलर क्वांटिटी सफिशियंट. सो इन अ मेथड all powder are mixed and incorporate with a perfume and color, then molded mass is pressed to expel the air from the powder, and after compact they dried at a specific temperature to avoid dry and undesirable top cast. So this is a overall procedure of preparation of rug. The next facial preparation, that is a cold cream. So cold cream is an emulsion which when applied on a skin it produces a cooling effect due to slow evaporation of water present in the emulsion. So they are generally prepared by emulsification of oil and water. तर इमल्शन काय, की एक कोल्ड क्रीम दिस इज अन इमल्शन अँड विच इज वेन अप्लाइड ऑन अ स्किन इट प्रोड्यूसेस अ कूलिंग इफेक्ट. एक कूलिंग इफेक्ट हा प्रोड्यूस करत असतो ड्यू टू द स्लो इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर. जेव्हा आपण कोल्ड क्रीम अप्लाय करतो, देर इज अ स्लो इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर प्रेझेंट इन दॅट इमल्शन, दॅट इज प्रेझेंट इन दॅट क्रीम, ते इव्हॅपोरेट होऊन सन एक कूलिंग सेन्सेशन तिथं मिळत असतं. So that cold cream which is prepared by emulsification of oil and water.
आता जनरली इन ओल्डन डेज कोल्ड क्रीम वॉज प्रिपेर फ्रॉम एनिमल फैट एंड वेजिटेबल ऑयल बट नाउ डेज दैट वेजिटेबल ऑयल एंड फैट आर रिमूव और रिप्लेस बाय मिनरल ऑयल बिकॉज दैट वेजिटेबल ऑयल हैव द टेंडेंसी टू बिकम अ रैंसिड ऑक्सिडेशन मुळे तिथं रॅन्सिडिटीचे चान्सेस व्हायचे म्हणून वेजिटेबल ऑइल आजच्या घडीला यूज करत नाही किंवा ते रिप्लेस केलेत बाय मिनरल ऑइल सो दॅट मिनरल ऑइल विच इज अ मोर स्टेबल ॲज कम्पेअर टू द वेजिटेबल ऑइल अँड दॅट्स वाय वेजिटेबल ऑइल इज नॉट यूज नाउ डेज बट मिनरल ऑइल इज यूज सो कोल्ड क्रीम विच आर ओ बाय डब्ल्यू टाइप ऑफ इमल्शन बट आफ्टर ॲप्लिकेशन ऑन द स्किन सफिशियंट वॉटर इवॅपोरेट्स टू परमिट फेस इन्वर्जन टू डब्ल्यू बाय ओ टाईप तर जनरली जी कोल्ड क्रीम असते दॅट कोल्ड क्रीम इज अवेलेबल इन ओ बाय डब्ल्यू टाईप ऑफ इमल्शन बट वेन दॅट क्रीम अप्लाय ऑन अ स्किन इट प्रोड्युसेस ऑर इट causes sufficient water evaporation and to permits phase inversion to W by O म्हणजेच ओ बाय डब्ल्यूचं इन्वर्जन डब्ल्यू बाय ओमध्ये होऊन जात असं कोल्ड क्रीम जेव्हा आपण अप्लाय करतो तेव्हा देन जनरल मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ कोल्ड क्रीम इन दॅट बीज बॅग्स वी यूज लिक्विड पॅराफिन व्हाईट सॉफ्ट पॅराफिन हार्ड पॅराफिन बोरॅक्स वॉटर परफ्युम्स अँड प्रिझर्वेटिव्ह क्वांटिटी सफिशियंट आर यूज सो हिअर मेथड ऑफ प्रिपरेशन इन दॅट मेल्ट द वॅक्स व्हाईट सॉफ्ट पॅराफिन हार्ड पॅराफिन ऑन अ वॉटर बाथ तर व्हाईट सॉफ्ट पॅराफिन जे असेल हार्ड पॅराफिन जे असेल ते वॉटर बाथवरती मेल्ट करायचे किंवा जे बीज वॅक्स असेल ते सुद्धा मेल्ट करायचे देन ॲड लिक्विड पॅराफिन अँड हीट टू ऑर हीट द मिक्सचर टू 70 डिग्री सेल्सियस देन डिझॉल्व बोरॅक्स इन अ वॉटर ॲट 75 डिग्री सेल्सियस अँड ॲड टू मेल्टेड फॅट विथ अ कंटिन्युअस स्टरिंग तर सुरुवातीला काय करायचे जे वॅक्स असेल दॅट इज अ बीज वॅक्स हार्ड पॅराफिन व्हाईट सॉफ्ट पॅराफिन मेल्ट करायचे ऑन अ वॉटर बाथ देन ॲड लिक्विड पॅराफिन अँड हीट द मिक्सचर टू द 70 डिग्री सेल्सियस इथपर्यंत आलं देन डिझॉल्व बोरॅक्स इन अ वॉटर ॲट 75 डिग्री सेल्सियस अँड ॲड टू मेल्टेड फॅट विथ कॉन्स्टंट स्टरिंग then cool with the stirring to 40 degree celsius then add required quantity of perfumes or preservative and transfer the cream to the container while hot to ti transfer karaychi hai container madhe jeva ti garam asel tevach then next cream that is a cleansing cream so as name itself indicate cleansing cream has a function to clean the skin So that cleansing cream removes the facial makeup and keep skin healthy by removing grims, sebum and other secretion, dead cell, etc. So that cleansing cream which removes the facial makeups and they are also used to improve the healthy and good appearance of skin which require frequent cleansing to remove grims sebum and other secretion dead cells and applied makeup so these cleansing cream basically cold cream but which contain detergent for a cleansing action cold cream and cleansing cream matlab farak evdas ki cleansing cream madhe detergent he add kelele astat कशासाठी तर फॉर अ क्लिन्झिंग ॲक्शन अँड दे ऑल्सो कंटेन अदर इन्ग्रेडियंट विच हेल्प टू सॉफन लुब्रिकेट अँड प्रोटेक्ट द स्किन
So generally in case of O by W type of cleansing cream, twin are used along with the detergent to remove the dust. Apart from that, pepsin is added to make the facial skin smooth. Then types of cleansing cream. So before going to the types, an effective cleansing cream should have liquefied at a body temperature. तर जी एक क्लिंजिंग क्रीम असणार आहे, इफेक्टिव्ह क्लिंजिंग क्रीम कोणाला म्हणणार? तर इफेक्टिव्ह क्लिंजिंग क्रीम अशी क्रीम की जी लिक्विफाय होणार ॲट अ बॉडी टेम्परेचर अँड इट शुड हॅव अ लो विस्कॉसिटी टू परमिट इजी स्प्रेडिंग. अपार्ट फ्रॉम दॅट इट शुड नॉट कंटेन केमिकल दॅट वुल बी क्विकली ॲब्सॉर्ब बाय स्किन. तर अशा प्रकारचे केमिकल्स त्याच्यात असायला नको की जे केमिकल्स स्किन थ्रू ॲब्सॉर्ब होऊन जातील. देन इट शूड लिव द स्किन स्मूथ, नॉन ग्रीसी अँड क्लीन. अँड लास्ट प्रॉपर्टी ऑर लास्ट फीचर ऑफ इफेक्टिव्ह क्लिन्झिंग क्रीम इन दॅट इट शूड पेनिट्रेट द इपिडर्मीज ऑफ द स्किन टू ओपन द पोर्स. तर ती पेनिट्रेट व्हायला पाहिजे इपिडर्मीज ऑफ स्किनमध्ये. कशासाठी? तर टू ओपन द पोर्स. दॅट क्लिन्झिंग क्रीम आर अवेलेबल ऑर हॅव थ्री टाईप्स. फर्स्ट दॅट इज लिक्विफाईंग क्लिन्झिंग क्रीम. सेकंड इमल्सिफाईड क्रीम ऑफ ओ बाय डब्ल्यू टाईप. अँड लास्ट वन दॅट इज अ इमल्सिफाईड क्रीम ऑफ डब्ल्यू बाय ओ टाईप. सो लेट्स सी वन बाय वन. सो लिक्विफाईंग क्लिन्झिंग क्रीम विच कंटेन ऑर इट कन्सिस्ट ऑफ सिंपल मिक्सचर ऑफ मिनरल ऑइल ऑर सिंथेटिक फॅटी ॲसिड विथ हायड्रोकार्बन वॅक्सेस पॅराफिन वॅक्स एक्सेट्रा. द फॉर्म्युलेशन इन दॅट आयसोप्रोपिल माइरिस्टेट 25 ग्रॅम, लिक्विड पॅराफिन 25 ग्रॅम, व्हाईट सॉप पॅराफिन 30 ग्रॅम अँड पॅराफिन वॅक्स 20 ग्रॅम, विच इज द फॉर्म्युला फॉर लिक्विफाईंग क्लिन्झिंग क्रीम. द मेथड इन दॅट मेल्ट अँड मिक्स ऑल द इन्ग्रेडियंट ॲट 65 डिग्री सेल्सियस. सर्व इन्ग्रेडियंट मेल्ट करायचे, प्रॉपरली मिक्स करायचे 65 डिग्री सेल्सियसवरती. देन कूल विथ द स्टरिंग अँड आफ्टर ओवर सॉलिडिफाईंग ट्रान्सफर इन टू सुटेबल कंटेनर. दिस इज अ लिक्विफाईंग क्लिन्झिंग क्रीम. देन सेकंड दॅट इज अ इमल्सिफाईड क्रीम. सो बीज वॅक्स बोरॅक्स क्रीम इज अन एक्झाम्पल ऑफ दिस क्रीम. बीज वॅक्स बोरॅक्स क्रीम जी आहे, तर दिस इज अन एक्झाम्पल ऑफ इमल्सिफाईड क्रीम. दॅट इज अ ओ बाय डब्ल्यू बाय सॉरी ओ बाय डब्ल्यू टाईप ऑफ इमल्शन. फॉर्म्युला याचं, दॅट इज अ बीज वॅक्स 12 ग्रॅम, लिक्विड पॅराफिन 53 ग्रॅम, बेंटोनाईट 0.7, बोरॅक्स 0.7, वॉटर 33.2 एम एल, आयसोप्रॉपिल अल्कोहोल 0.4 एम एल. मेथड असणार याची, बेंटोनाईटला ट्रायच्युरेट करायचं आहे, ट्रायच्युरेट बेंटोनाईट, आयसोप्रोपिल अल्कोहोल अँड लिक्विड पॅराफिन. देन हीट बीज वॅक्स ॲट 75 डिग्री सेल्सियस अँड डिझॉल्व बोरॅक्स विथ अ वॉटर ॲट 75 डिग्री सेल्सियस अँड स्लोली मिक्स विथ ऑइल फेस विथ अ स्टरिंग अंटील टेम्परेचर कम्स डाऊन ॲट 40-45 डिग्री सेल्सियस. देन ट्रान्सफर टू फायनल कंटेनर. दिस इज इमल्सिफाईड क्रीम ऑफ ओ बाय डब्ल्यू टाईप ऑफ क्लिन्झिंग क्रीम. देन नेक्स्ट दॅट इज इमल्सिफाईड क्रीम ऑफ डब्ल्यू बाय ओ टाईप ऑफ क्लिन्झिंग क्रीम. सो हियर वी यूज लिक्विड पॅराफिन, पॅराफिन वॅक्स, बेंटॉन, वॉटर, आयसोप्रॉपिल अल्कोहोल अँड हियर द प्रोसिजर इज सेम, दॅट इज ट्रायच्युरेट बेंटोनाईट, आयसोप्रॉपिल अल्कोहोल अँड सम पार्ट ऑफ लिक्विड पॅराफिन
to disperse benton, then paraffin wax and remaining part of liquid paraffin is heated at 75 degrees Celsius and then form a gel. Then heat the water to 70 degrees Celsius and mix slowly with oily phase or oil phase with stirring until cream is obtained, then transfer into suitable container. The next cream, that is the vanishing cream. So vanishing cream are those cream which when apply on a skin, it get vanishes. So these are the O by W type of emulsion. When applied to the skin, leave an almost invisible layer on it. Hence, this cream or this preparation is called as a vanishing cream. So, jeva vanishing cream apan apply karto skin varti, to ek invisible layer ki jo aplyala naked eyes na disat nahi, asa layer tithe tayar hoto, manun tyala matla jate vanishing cream. And the main ingredient of vanishing cream, that is stearic acid, which is or which provide or which give a purely white shining appearance to the cream. Generally, that vanishing cream is quickly washed by water because of O by W type of in a nature. He ji cream, he quickly wash hoon jata se का कारण की ही O by W type of cream असल्यामुळे water याचा continuous phase मध्ये असल्यामुळे ही जी cream है easily washable. In that oily phase which melt at a above body temperature, so it provide an invisible and non greasy layer and produce very attractive appearance. The formula in that stearic acid, glycerin, lanolin, triethanolamine, water, preservative, perfumes are added in that or in a formula of a vanishing cream. So generally all that ingredient which are present in a vanishing cream and the method in that melt stearic acid and lanolin, then mix water, glycerin and triethanolamine to warm to same temperature as that of melted stearic acid and lanolin. Then mix the two with a continuous stirring and add preservatives and perfumes. Then mix them thoroughly in a water or in order to obtain a uniform product. The next cream, that is a foundation cream. So foundation cream which are designed to be applied to the face after cleansing cream to provide a smooth emollient base for application of facial makeup. They are also act as protective to prevent the damage caused by environmental factor like sun or wind. The foundation cream ka apply karto kiwa keva apply karto tar foundation cream varti apan others je makeups je astil kiwa other je facial makeup astil te apan apply karu shakto. Tar foundation cream is a base cream, base in the sense it create a base for other cream. So that foundation cream which is applied after a cleansing cream, पहले तो चेहरा क्लीन करायचा आहे, त्याच्यानंतर foundation cream ही apply केली जात असते आणि त्याच्यावरती other makeup preparation जे असणार आहे ते apply केले जातं. So that foundation cream which acts as a skin protective to prevent damage which is caused by the factor like a sun or a wind. The types of foundation cream that is mostly available in a O by W type and W by O for dry skin. Don form madhe hi foundation cream available asse, that is O by W and W by O.
सो इन फाउंडेशन क्रीम विच कंटेन फैटी मिनरल्स स्टीरिक एसिड ग्लिसरीन सर्फेक्टन प्रिजर्वेटिव एंड परफ्यूम्स. सो फैटी मटेरियल विच इज लाइक बीज वैक्स कार्नोबा वैक्स लैनोलिन दे एक्ट एज अ इमोलियन. आता फाउंडेशन क्रीमच्या आयडियल किंवा आयडियल फाउंडेशन क्रीम कोणाला म्हणणार. सो आयडियल फाउंडेशन क्रीम शुड प्रोवाइड नॉन ग्रीसी अँड नॉन अकल्सिव फिल्म ऑन द फेस. इट शुड रिमेन स्टेबल अँड शुड नॉट डॅमेज द स्किन. द नेक्स्ट दॅट इज इट शुड इम्प्रूव द अडेशन ऑफ फेस पावडर फॉर अ लॉन्गर पिरियड ऑफ अ टाइम. तर दिस इज द आयडियल कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ फाउंडेशन क्रीम की जी नॉन ग्रीसी असायला पाहिजे जी स्टेबल असायला पाहिजे अँड डू नॉट प्रोड्यूसेस एनी डॅमेज टू द स्किन अँड इम्प्रूव द अडेशन ऑफ फेस पावडर फॉर अ लॉन्ग पिरियड ऑफ टाइम. सो द मेन फॉर्म्युला ऑफ फाउंडेशन क्रीम दॅट इज स्टीरिक ॲसिड 18 ग्रॅम पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोडियम हायड्रॉक्साईड सिटील अल्कोहोल ग्लिसरीन वॉटर प्रिझर्वेटिव अँड परफ्युम्स. सो प्रोसिजर इन दॅट मिक्स स्टीरिक ॲसिड अँड सिटील अल्कोहोल अँड हीट ॲट 75 degrees Celsius टील होमोजिनस मास इज प्रोड्यूस. तर स्टीरिक ॲसिड आणि सिटील अल्कोहोलला हीट करायचं आहे ॲट 75 degrees Celsius एक होमोजिनस मास इथं प्रोड्यूस होणार आहे. देन डिझॉल्व पोटॅशियम अँड सोडियम हायड्रॉक्साईड इन वॉटर अँड ग्लिसरीन अँड हीट दॅट मिक्सचर विच कंटेन वॉटर अँड ग्लिसरीन अँड सोडियम अँड पोटॅशियम हायड्रॉक्साईड ॲट 75 degrees Celsius. देन ॲड दिस मिक्सचर टू द स्टीरिक ॲसिड सोल्यूशन अँड स्टर अंटील टेम्परेचर फॉल्स ॲट 40 degrees Celsius. तर जो वॉटर पोर्शन आहे तो ॲड करायचा आहे ऑइली पोर्शन दॅट इज अ स्टीरिक ॲसिडमध्ये अँड मिक्स करायचं आहे किंवा स्टर करत राहायचं आहे कुठपर्यंत तर फॉल द टेम्परेचर ॲट 40 degrees Celsius. देन ॲड परफ्यूम अँड अलाउ टू स्टँड देन ट्रान्सफर इन टू द सुटेबल कंटेनर. दिस इज अ फाउंडेशन क्रीम. देन लास्ट फेशियल क्रीम दॅट इज अ मॉइश्चरायझिंग क्रीम. सो दीज क्रीम्स आर डिझाईन्ड टू लेट ऑन द स्किन फॉर सेवरल हवर्स. दीज क्रीम्स आर अप्लाइड जनरली ॲट अ नाईट. तर मॉइश्चरायझिंग क्रीम दॅट इज विच प्रोड्यूस ऑर विच प्रोव्हाइड अ मॉइश्चर टू द स्किन अँड फॉर दॅट पर्पज वी अप्लाय दॅट मॉइश्चरायझिंग क्रीम दॅट इज इट लेफ्ट ऑन द स्किन फॉर सेवरल आवर्स अँड दीज क्रीम्स आर अप्लाइड जनरली ॲट अ नाईट ओनली. देअर ॲप्लिकेशन ड्यूरिंग अ डे टाईम इज नॉट यूजफुल. सो दॅट्स वाय दे आर अप्लाय ओनली ॲट अ नाईट. द अकल्सिव लेअर ऑफ दिस क्रीम स्लो द रेट ऑफ ट्रान्स इपिडर्मल वॉटर लॉस अँड थस हॅविंग अ मॉइश्चरायझिंग इफेक्ट. तर एक मॉइश्चरायझिंग इफेक्ट फॉर्म होत असतो किंवा देत असतं मॉइश्चरायझिंग क्रीम बिकॉज दे फॉर्म अ अकल्सिव लेअर ऑफ दिस क्रीम अँड स्लो रेट ऑफ ट्रान्स इपिडर्मल वॉटर लॉस. तर ते वॉटर लॉस स्किनमधून होऊ देत नाही अँड दॅट्स वाय दे प्रोड्यूस अ मॉइश्चरायझिंग इफेक्ट. अपार्ट फ्रॉम दॅट दे ऑल्सो हेल्प टू मेक द स्किन सरफेस स्मूथ बाय इट्स लुब्रिकेशन ॲक्शन. ते एक लुब्रिकेशन ॲक्शन हे प्रोड्यूस करत असतं. तर जनरली दॅट मॉइश्चरायझिंग क्रीम सर्व आर दे आर अप्लाय फॉर फॉलोइंग पर्पज दॅट इज दे मेंटेन मॉइश्चर कंटेंट अँड प्रिव्हेंट ड्राय कंडिशन ऑफ अ स्किन. एक चांगल्या प्रकारची स्किन जेव्हा आपण मॉइश्चरायझिंग क्रीम लावत असतो तर तेव्हाही होत असते. मीन्स दे मेंटेन मॉइश्चर अँड प्रिव्हेंट द ड्रायनेस ऑफ अ स्किन. देन
दे प्रोटेक्ट स्किन अगेंस्ट ग्रोथ ऑफ बैक्टेरिया. तर बॅक्टेरियल ग्रोथ होण्यापासून मॉइश्चरायझिंग क्रीम हे हेल्प करत असतं. देन दे कीप द स्किन फ्रेश अँड नॅचरल अँड देन दे हेल्प टू प्रिझर्व द स्किन व्हेरी सॉफ्ट अँड फॉर दॅट पर्पज द मॉइश्चरायझिंग क्रीम कंटेन मिनरल ऑइल, व्हेजिटेबल ऑइल, लिपोफिलिक सबस्टन्स, ह्युमेक्टंट लाईक ग्लिसरीन, सॉर्बिटॉल, प्रॉपिलिन ग्लायकॉल अँड वॉटर इज यूज इन प्रिपरेशन ऑफ मॉइश्चरायझिंग क्रीम. थँक्यू.